आता तुम्हाला बिल्डिंग मटेरियल खरेदी करण्यासाठी पुणे मुंबईला जाण्याची गरज नाही, कारण आता म्हसवड मध्येच मिळणार सर्व प्रकारच्या बिल्डिंग मटेरियल्स, अँगल्स, जीडी, चॅनल्स, जीडी, चेन लिंक, जाळी, फरशी, कडाप्पा, ग्रॅनाइट, पन्हाळी व कलर कोटिंग पत्रे, टाटा JSW उत्तम, तसेच स्टील मध्ये कालिका, पोलाद, JSW आयकॉन कंपनी यांसारखे साहित्य अगदी उत्तम दर्जाचे व योग्य दरात, सर्व सॅनिटरी वेअर आयटम व सिमेंट पाईप फक्त RB इन्फ्रास्टील म्हसवड मध्येच। RB इन्फ्रास्टील मध्ये ACC सुरक्षा व डेक्कन सिमेंट यांसारख्या डीलरशिप ही आहेत। मग उत्तम प्रकारच्या बांधकाम मटेरियल साठी आजच RB इन्फ्रास्टील ला भेट द्या। राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व इतर निवडणुकांच्या व्यवस्थापनाकरता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यस्तरीय निवडणूक व्यवस्थापन समितीची स्थापना केली। या समितीच्या सदस्यपदी काँग्रेस पक्षात काही दिवसापूर्वी प्रवेश केलेल्या खटावमानचे नेते रणजितसिंह देशमुख यांना संधी देण्यात आली। राज्यस्तरीय 13 सदस्यीय समितीच्या अध्यक्षपदी प्रांताध्यक्ष बाळासाहेब थोरात आहेत, तर उपाध्यक्षपदी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षा महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर आहेत। समितीच्या समन्वयकपदी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲडव्होकेट गणेश पाटील आणि सदस्यपदी प्रदेश सरचिटणीस माजी आमदार मोहन जोशी, माजी मंत्री पद्माकर वळवी, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, प्रकाश मुगलिया, सरचिटणीस राजाराम पानगव्हाणे, इब्राहिम भाईजान, महेंद्र घरत, प्रवीण देशमुख, प्रदेश चिटणीस नाना गावंडे, रणजित देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली। प्रदेश पातळीवरील या कमिटी सोबतच राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय निवडणूक व्यवस्थापन समिती स्थापन करणार आहे। खटावमानचे नेते रणजितसिंह देशमुख काही दिवसापूर्वी स्वगृही परतले। त्यांना या समितीच्या माध्यमातून राज्य पातळीवर काम करण्याची संधी पक्षाने दिली। त्यांच्या या निवडीमुळे खटावमान काँग्रेसमध्ये नवं चैतन्य निर्माण झालं। या भागातून रणजितसिंह देशमुख यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय। त्याचबरोबर त्यांच्या निवडीसाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह काँग्रेस व इतर पक्षातील अनेकांनी रणजितसिंह देशमुख यांचं अभिनंदन केलंय। मारुती पवार, 7 स्टार न्यूज, मायनी।